जो निर्धार आहे तो या ठिकाणी जाहीर करण्यासाठी इथे आलेले शिवसेनेचे आमदार मिरपूर कडून इथे आलेले आहेत. केवळ ही जी तुमची एकजूट आहे त्या एकजुटीला अधिक भक्कम करण्यासाठी ही सर्व मंडळी आलेली आहेत उपस्थित बंधुनो भगिनी. खरं तर माननीय बाळासाहेबांनी विकासाची व्याख्या करून ठेवली. त्या काळामध्ये सुद्धा माननीय बाळासाहेब सांगत असत विकास विकास तो कोणता तर विकास तोच जो जनतेला हवा आहे तो विकास, जो जनतेला नको आहे तसला विकास करायच्या भानगडीत पडू नका. हे माननीय बाळासाहेबांचं मार्गदर्शन आजही कायम आहे आणि माननीय उद्धवजी तेच धोरण घेऊन पुढे निघालेले आहे आणि त्यामुळेच ही पावलं जी पडत आहे शिवसेनेची ती स्पष्ट आहे. आणि जर इथल्या जनतेच्या बाबतीत या कोकणच्या बाबतीत धोरण सरकारने स्पष्ट केलं, युतीचं सरकार 95 होतं तेव्हाही ते झालेलं आहे की हा पर्यटन आणि फलोद्यानाचा जिल्हा किंवा विभाग राहील सिंधुदुर्ग रत्नागिरी. पर्यटन आणि